सर उद्धव ठाकरेंच्या सारखा मुख्यमंत्री खरोखरच इतका तरुण आणि इतका चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. आपण उद्धव ठाकरेंचा एक मिनिट, उद्धव ठाकरे शिवसेना यांचे माझे वैचारिक मतभेद आहेत, परंतु तरीसुद्धा महाविकास आघाडीनं त्यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांनी महाराष्ट्राचं चित्र ज्या पद्धतीनं आज तयार केलं आहे, तर त्यात मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि त्यांची अख्खी टीम ही कौतुक करण्यासारखं त्यांनी काम केलं आहे. अतिशय प्रचंड महामारीमुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नुकसान कसं होईल याचा विचार केला आहे. मुख्यमंत्री शांत आहेत, शांत असल्यामुळे ते संयमानं बोलतात, गुंडगिरी किंवा याची भाषा त्यांच्या तोंडी कधी नसते आणि सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असते. त्याच्यामुळं आजचं मंत्रिमंडळ जे आहे किंवा आजचं सरकार जे आहे हे सगळ्यांना घेऊन निघालेलं सरकार आहे, ते काही जातीवादी सरकार आहे असं मी मानत नाही. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आम्हाला जे कोणी मदत करतील त्याला आम्ही मदत करू. आम्हाला जे काही आमच्याबरोबर बोलणी करून आमच्याबरोबर तडजोडी करून आम्हाला काही जागा सोडणार असतील तर आम्ही पाठिंबा द्यायचा विचार करू, पण भाजपला कुठल्याच परिस्थितीत आम्ही पाठिंबा देणार नाही. भाजप सोडून लेफ्ट टू द सेंटर असलेले जे पक्ष आहेत, डावे पक्ष जे आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्ही राहू, त्यांना आम्ही मदत करू, त्यांची मदत आम्ही घेऊ. म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष असेल, कम्युनिस्ट असतील, या कुठल्याही बरोबर RPI असतील, तर या सगळ्यांच्या बरोबर आम्ही राहू. आम्ही भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याबरोबर आम्ही जिथे होतो तिथेच आहोत. आमच्यामध्ये फार पाच ते 5-10% लोकांच्यामध्ये परिस्थितीत बदल झालेला आहे. ज्यांना 10-20 वर्ष 25 वर्ष संघटना सातत्यानं संघटनेच्या बरोबर राहिलेले लोक आहेत, ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, दीक्षा घेतल्या असे लोक आहेत, तर यांनी व्यवसाय बदलले आणि आता मेनस्ट्रीममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत. पूर्वी अजिबातच कुणी येत नव्हतं, आता सुरुवात झालेली आहे आणि लोक गावांच्या शेजारी येऊन राहायला लागले, शहरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर व्हायला लागले. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निवडणुका लढणार आहोत. जे आमच्याबरोबर सहकार्य करतील त्यांना आम्ही सहकार्य करू. सहकार्य कुणाची करणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही लेफ्ट टू द सेंटर असतील, डावीकडे झुकलेले पक्ष त्यांच्याबरोबर करू. असं सांगितलं की हा प्रश्न केवळ जातींचा नाही, करमाण्यामध्ये जेवढे लोक गरीब आहेत आणि जे लोक आमच्याबरोबर लढायला तयार आहेत त्या सगळ्याच्या अधिकारांच्यासाठी हक्कासाठी पक्ष मजबूतीने त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि संघर्ष करेल. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या पक्षाच्या वतीनं राज्यभर काही प्रबोधन शिबिरं चालू आहेत, प्रबोधनाचे मेळावे चालू आहेत. त्यापैकी करमाळ्याचा हा मेळावा होता. पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 1-2 अपवाद सोडले तर सगळे मेळावे झाले. याच्यामध्ये कार्यकर्ता बांधणीचं काम चालू आहे, पक्ष बांधणीचं काम चालू आहे आणि पक्षातल्या कार्यकर्त्याचं प्रबोधन चालू आहे. जे लोकशाही, लोकशाहीतले हक्क, लोकशाहीतले अधिकार, लोकप्रतिनिधित्वातले अधिकार, लोकशाही म्हणजे काय, इथपासून सगळ्या गोष्टींची चर्चा ही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन केली जाते. हक्क आणि अधिकार त्यांना सांगितले जात आहेत, भारतीय राज्यघटना समजावून सांगितली जाते. भारतातले जे जटिल प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तर या सर्व प्रश्नांवरती मंथन करण्याचं काम, या सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्याचं काम हे या शिबिरांमधनं होत आहे. आणि भटक्या विमुक्तांच्यामध्ये एक नव्या स्वरूपाचं जागरण हे पक्षानं सुरू केलेलं आहे, याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यासाठी आज आम्ही करमाळ्यात आलो होतो. रामकृष्ण मोरे आणि रामकृष्ण माने आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम नियोजन केलं होतं आणि लोकांचा प्रतिसाद असाच जर वाढत गेला तर मला खात्री आहे की 2 वर्षामध्ये पक्ष महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढत जाईल.